नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे. आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये नेहमी जखमांना सामोरं जायला लागतं. काही वेळेला पायावर खूप प्रेशर येऊन त्या ठिकाणी जखमा होतात. काही जणांना व्हेरिकोज व्हेन्समुळे जखमा होतात. कधीतरी आपल्याला लागतं त्याच्या जखमा असतात. ऑपरेशनमुळे झालेली सुद्धा जखम असते, ती काही वेळा भरून येत नाही. या सगळ्या जखमांवर घरामध्ये आपल्याला अतिशय उत्तम पर्याय सापडतो, तो म्हणजे मध. मधामध्ये असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे जखम लवकर भरून येते. मध आपण त्या जखमेवर लावल्यानंतर त्या मधाचा आपल्या बॉडीच्या मॉइश्चरशी म्हणजे ओलाव्याशी जो संबंध येतो, जी प्रक्रिया होते, त्यामुळे त्या ठिकाणी हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा एक पदार्थ तयार होतो, ज्याच्यामुळे आपल्याला अँटीबायोटिक्स हा इफेक्ट मिळतो आणि त्यामुळे आपली जखम लवकर भरून येते. यामुळे स्किन आपली खेचली जात नाही आणि त्यामुळे आपल्याला जे पेन होत असतं ते कमी होतं. शिवाय जखम भरून आल्यानंतर त्या ठिकाणी जे डाग राहतात किंवा आपण ज्याला स्कार म्हणतो, ते सुद्धा मध लावल्यामुळे अतिशय कमी प्रमाणात निर्माण होतात. ऑपरेशन नंतर जेव्हा टाके काढले जातात आणि त्या ठिकाणी जखम हुळहुळणारी अशी शिल्लक असते, अशा वेळी जर आपण तिथे मध लावला तर ही जखम त्याचं हुळहुळणं तर थांबतच, परंतु टाक्यांमुळे जे डाग निर्माण झालेले असतात ते सुद्धा कमी होण्याकरता मदत होते. प्रेशर पॉइंट्समुळे सुद्धा पायाला जिथे जखमा होतात त्या ठिकाणी सुद्धा आपण मध लावलं तर क्रॅक झालेली स्किन जी असते ती चांगली भरून येते आणि पाय टेकवल्यानंतर जी वेदना होत असते ती सुद्धा थांबते. आपल्याला काहीही कुठलीही गोष्ट जर लागली, त्या ठिकाणी जखम झाली, घरातला मध आपण त्या ठिकाणी लावला तर छोट्या छोट्या जखमा सुद्धा लवकर भरून येतात आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी आग न होता भरून येतात. एखादं मलम आपण त्या ठिकाणी लावलं तर बऱ्याच वेळेला आग होते म्हणून मुलं लावून घेत नाहीत. अशा वेळेला जर आपण त्या ठिकाणी मध लावलं तर ही जखम लवकर भरून येते, आगही होत नाही आणि मुलं सुद्धा खुश राहतात. मध हा साठवताना सावलीमध्ये ठेवला गेला पाहिजे, उन्हापासून किंवा उष्णतेपासून दूर ठेवला पाहिजे. मध हा कधीही तापवू नये. तो तापवल्यानंतर त्यातले जे गुणधर्म असतात ते बऱ्याचशा प्रमाणात नष्ट होतात आणि म्हणून तापवलेला मध हा कधीही वापरू नये. मध घेताना हा गरम वस्तूंबरोबर वापरू नये. गरम अन्नाबरोबर घेतल्यास त्याचे आपल्याला पॉइझनस इफेक्ट होतात. मधामध्ये कधीही पाणी घालून औषधाकरता घेऊ नये. जेव्हा कुठल्याही औषधाबरोबर आपण मध घेत असतो तेव्हा डायरेक्ट मधामध्ये औषध मिक्स करून घेतलं गेलं पाहिजे. मधामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवजंतू नैसर्गिकरित्या निर्माण होऊ शकत नाही. आपण त्यात कुठलाही द्रव पदार्थ जर मिक्स केला तर त्यामध्ये जंतूंची वाढ होण्यासाठी उत्तम वातावरण निर्माण होऊ शकतं आणि म्हणून मध हे जसं आहे तसंच स्टोअर करावं आणि कुठलाही द्रव पदार्थ त्याच्यात न घालता औषधाबरोबर नेहमी घ्यावा. एवढी जर आपण काळजी घेतली तर त्याचे सगळे गुणधर्म आपल्या शरीराला उत्तम प्रकारे मिळू शकतील. नमस्कार.